नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीकेमा आताच्या घडामोडी या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिले अपडेट डेमार्क चे भारतातील राजदूत फ्रेड्री स्वेन यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली दुग्ध व्यवसायाचे मार्गदर्शन राज्यातील पशुपालकांना मिळण्यासाठी सेंटर फॉर एक्सलन्स उभारण्यासाठी सहकार्य केलं जाईल असे विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे खरीप हंगामात एक ऑक्टोंबर आणि रब्बी हंगामात एक मे रोजी धान खरेदी सुरू करण्याचे शासकीय धोरण आहे त्यामुळे नियोजित तारखाप्रमाणे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होणे आवश्यक असल्याने वनमंत्री सुनील मुनगटवार यांनी सांगितलेलं आहे व अन्न व नागरी पुरवठा मंत्री डोंबिवलीकर रवी उपस्थित होते पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सरकारकडून शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य खरेदीसाठी महाडेबिटीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मात्र शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षापासून या योजनेतून अनुदानाचा लाभच मिळाला नाही असं निष्पन्न झालं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे, महत्त्वाचे अपडेट आहे ही अपडेट आहे पी विमा संदर्भातील विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे दहा रुपयाहून कमी रक्कम जमा केल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत त्यामुळे बळीराजाची एक प्रकारे शासनाकडून थट्टा सुरू असल्याची चर्चा देखील होत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे अतिवृष्टी आणि पुरामुळे संपूर्ण खरीप उद्ध्वस्त झाला आहे राज्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे हप्ते भरले आहेत पण अद्यापही त्यांना शासकीय मदत किंवा पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही ही एक वाईट परिस्थिती आहे लवकरच शेतकऱ्यांकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे त्यांना अनुदान पीक विमा अतिवृष्टी भरपाई ही दिली पाहिजे असे राहुल गांधी यांनी ही भावना व्यक्त केलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे कर्नाटक यमटा कंपनीच्या जिल्हा चंद्रपूर कोळसाखानीमध्ये जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्ताचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील मुंगिटवार यांनी दिलेले आहे त्यांना भरपाई व नोकरी मिळण्यात दिरंगाई होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला या दिलेल्या आहेत ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्यात लंपी चर्मरोगामुळे गोवंशीय पशुदानाचा मृत्यू होऊन नुकसान झालेल्या सात हजार दोनशे सत्तेचाळीस पशुपालकांच्या खात्यावर अठरा कोटी एकोणपन्नास लाख रुपयाची भरपाई जमा करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी सांगितलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे देशातील सोयाबीनची मागणी आणि पुरवठा बघता दर किमान पाच हजार किंवा कमाल सहा हजार रुपयाच्या दरम्यान राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाला प्रति क्विंटलला किमान एक हजार रुपये सरासरी पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक सतरा हजार रुपये दर हा मिळालेला आहे ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तीन वर्षात अकोला वाशिम बुलढाणा अमरावती यवतमाळ या पाच जिल्ह्यात सिंचन योजनेसाठी तब्बल एकशे बारा कोटी एकावन्न लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सव्वीस रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे पुढच्या अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे जून महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात डी ए पीचा दर वाहतुकीसह एक हजार डॉलर प्रतिटन होता मात्र भारताला रशियाकडून नऊशे वीस ते नऊशे पंचवीस डॉलर प्रतिटनाने खत हा मिळालेला आहे पुढच्या अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्यातील व्यावसायिक पद्धतीने कुक्कुटपालन करणारे शेतकरी आणि कंपन्यांना येणाऱ्या अडचणीवर उपाययोजना करण्यासाठी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार राज्यस्तरीय कुक्कट समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे पशुसंवर्धन आयुक्त व समितीचे अध्यक्ष या ठिकाणी असतील तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टीक मराठी रघू यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब व शेअर करा